नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शन। म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शेती विषयक नवीन नवीन अपडेट आम्ही घेऊन येत असतो। राज्यात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू करून 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या तिचा लाभ देऊ केला होता आणि अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभही मिळाला। मात्र जळगाव जिल्ह्यात अद्याप 33,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने ते योजनेपासून वंचित आहे। कोरोनाचा संसर्गापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे। मंत्रालयात व विविध शासकीय कार्यालयात केवळ 5% कर्मचारी कामावर आहे, त्यामुळे या शेतकऱ्याची कर्जमुक्ती रखडली असल्याचे शेतकरी सांगतात। कर्जमुक्ती योजनेला लाभास पात्र शेतकऱ्याची माहिती जानेवारी महिन्यात विविध पातळीवर घेऊन शासनाच्या कर्जमुक्तीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्यांना भरोसा योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी प्रामाणिकपणे कॅम्प लावले गेले। संबंधित शेतकरी राहत असलेल्या परिसरात त्यांचे प्रमाणीकरण होऊन त्यांचे घेतलेले कर्ज अकाउंट क्रमांक आधार क्रम बरोबर आहे की याची खात्री झाल्यानंतर कर्जमान्य असल्याबाबत थंब घेऊन तो कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते। जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बँकेचे 1,27,832 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष या योजनेत लाभ मिळाला। त्यासाठी शासनाकडून 593 कोटीची निधी आला होता, त्यापैकी 587 कोटीचा निधी वाटप झाला। बँकेचे 37,321 लाभार्थ्याला लाभ देणे बाकी आहे, तर 23,433 शेतकऱ्याचे अजून नाव येणे बाकी आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे सुमारे 10,000 शेतकरी या योजनेपासून वंचित आहे। असे एकूण सुमारे 33,000 शेतकरी या योजनेपासून वंचित आहे। कोरोनामध्ये फक्त महत्त्वाचे कामं शासकीय पातळीवर प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे कर्जमाफी योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। खरीप हंगामात तोंडावर उभा आहे। शेतकऱ्यांना अद्याप खरीपाचे कर्ज वाटपाचे नियोजन जिल्हा प्रशासन कृषी विभागाने बँकेने जारी केलेले नाही। या योजनेचा लाभ जर मेपूर्वीत मिळाला तर अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खते घेण्यास मदत होऊ शकेल असे शेतकऱ्यांना वाटते। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन यादीसाठी माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा।